हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन रस्स्याची रेसिपी। तर हा चिकन रस्ता मी थोडा डिफरंट पद्धतीने तयार केला आहे, तसाच या चवीला एकदम मस्त असा लागतो। तर नक्की घरी ही रेसिपी ट्राय करून बघा। तर इथे मी अर्धा किलो चिकनला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट मसाला टाकून घेतला आणि 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून 2 ते 3 चमचे दही टाकून घेतली। जो 10 रुपयाचा दहीचा डब्बा येतो तोच मी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेतला होता आणि व्यवस्थितपणे ह्या चिकनला मी या सगळ्या इन्ग्रेडियंट्सनी मॅरिनेट करून घेतलं। चिकनला मॅरिनेट करून कमीत कमी 15 मिनिटासाठी तरी ह्याला असेच रेस्टला ठेवून टाकायचे। आता एका पॅनमध्ये इथे मी 1 चमचा जिरा टाकून घेतला, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा धने पावडर टाकून ह्यांना व्यवस्थितपणे ड्राय रोस्ट करून घेतले आणि त्यानंतर ह्यांना एका प्लेटमध्ये मी काढून घेतले। आता सेम पॅनमध्ये 2 ते 3 चमचे पातळ कापलेले सुके खोबरे टाकून घेतले, त्यामध्ये 1 चमचा तेलामध्ये हे सुके खोबरे छान फ्राय करून घेतले। हे सुके खोबरे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले, त्यानंतर मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता सेम पॅनमध्ये 1 चमचा तेल आणखीन वाढवलं आणि त्यामध्ये 1 मीडियम आकाराच्या कांद्याला स्लाईसमध्ये कट करून टाकले, 2 हिरव्या मिरच्या, तसेच 1 इंच अद्रकच्या तुकड्याला कट करून टाकले आणि 7 ते 8 लसणाच्या पाक्या टाकून कांद्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घेतले। आता कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की टोमॅटो टाकून घेतला, स्लाईसमध्ये कट करूनच टोमॅटो टाकला, पॅनवरती झाकण ठेवून टोमॅटो छान वाफवून घेतला। हे सर्व इन्ग्रेडियंट्स थंड झालं की ह्या सर्व इन्ग्रेडियंट्सची एक बारीक वाटण तयार करून घेतले। मला थोडे स्मोकी फ्लेवर देण्यासाठी चिकन मी इथे मातीच्या हंडीमध्ये तयार करून घेतले। तर मातीच्या हंडीमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकून घेतले। तेल छान गरम झाले की त्यामध्ये 2 मोठे चमचे घाटी मसाला टाकून घाटी मसाला 3 ते 4 सेकंद फ्राय करून घेतला। आता घाटी मसाला करपू नये म्हणून गॅसची फ्लेम स्लो केली आणि ह्यामध्ये मी तयार केलेलं वाटण आहे ते टाकून घेतलं। वाटण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं वाटलेलं वाटण तसंच राहिलेलं होतं, मग त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी मिक्स करून ते पाणीसुद्धा या हंडीमध्ये टाकून घेतलं, म्हणजेच वाटण वेस्ट नको जायला। आणि सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतले, त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम हाय केली। 2-3 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढून मसाल्याला छान परतवून घेतले आणि पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले 1 मिनिटासाठी। 1 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले तर मसाल्याला छान इथे तेल सुटलं होतं, म्हणजेच हा मसाला छान शिजला गेला होता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते या मसाल्यामध्ये इथे मी टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता ज्या बाउलमध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये मसाला थोडा तसाच होता, मग त्याच्यामध्ये मी 1/2 पेला पाणी टाकलं आणि ते जो मसाला उरलेला होता तोसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला। चिकनला एकदा स्पॅचुलाने हलवून घेतले, त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले आणि चिकनला एकदा पुन्हा स्पॅचुलाने मिक्स करून घेतले। चिकनची ग्रेव्ही इथे मला थोडी पातळ हवी होती म्हणून गरम पाणी टाकले मी ह्याच्यामध्ये। तर 1 पेला मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतला, चिकनला व्यवस्थितपणे एकदा स्टर करून घेतले, म्हणजेच मिक्स करून घेतले। त्यानंतर पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे जे चिकनला छान तर्री सुटलेली होती आणि चिकन इथे रेडी होतं। तर चिकन सर्व्ह करण्याच्या आधी एकदा मी ह्याच्यामध्ये एक मसाला टाकून घेतला। तर एका कढईमध्ये बाजूला 1 चमचा तेलामध्ये 1 चमचा चिकन मसाला मी फ्राय करून घेतला होता आणि तो मी ह्याच्यामध्ये लास्टला टाकला, त्याचा तडका दिला। बेसिकली तडका छान चिकनच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतला, मग कढईवरती पुन्हा झाकण ठेवले 2-3 मिनिटासाठी। 2-3 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढून कोथिंबीरीने गार्निशिंग करून घेतले आणि झणझणीत असा वेगळ्या स्टाईलमध्ये चिकन रस्सा इथे तयार झालेला आहे। हा चिकन रस्सा मी रिकमेंड करेल की पावासोबत ट्राय करा किंवा भाकरीसोबत ट्राय करा, एकदम मस्त लागतो। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।